या सरकारने गांभीर्यपूर्वक विचार केलेला नाही आणि बजेटमध्ये आरोग्यावरती भर दिलेला नाही. महिला घरकाम करून घरातील त्यांच्या मुलांना शिकवायचं का काय करायचं, एवढी महागाई वाढवली आहे, याच्यावर काहीतरी सरकारने केलं पाहिजे. प्रत्यक्षमध्ये यांनी बजेटमध्ये काहीच केलेलं नाही, म्हणजे कुठलीही इन्कम टॅक्सची स्लॅबसुद्धा बदलली नाही, काहीच बदललेलं नाही. आज बजेट जे जाहीर झालं, खरं तर यथार्थानी हे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीचं बजेट आहे, त्यामुळे अपेक्षा अशी होती की लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने बऱ्याच जनतेला काही काही अपेक्षा ज्या आहेत, जनतेच्या अपेक्षा, सर्वसामान्य गरिबांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील. प्रत्यक्षमध्ये यांनी बजेटमध्ये काहीच केलेलं नाही, म्हणजे कुठलीही इन्कम टॅक्सची स्लॅबसुद्धा बदलली नाही, काहीच बदललेलं नाही. आणि प्रत्यक्षात असा दावा करता येईल की 25 कोटी हे गरिबीतनं बाहेर आलेत. असे गरिबीतनं बाहेर आलेत का? कारण प्रश्न असा आहे की तुम्ही 60 कोटी 80 कोटी लोकांना रेशन देता आहात आणि गरिबीतनं बाहेर आलेत. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट, यांनी आज जी आकडेवारी सगळी संसदेमध्ये मांडली गेली त्याच्यामध्ये असं म्हटलं ती कॉर्पोरेट टॅक्स जो आहे तो जमा जो आहे त्याची अमाऊंट रक्कम कमी झालेली आहे, परंतु इनडायरेक्ट टॅक्स ज्याला आपण म्हणतो GST मिळणारा, म्हणजे सर्वसामान्य माणसांकडनं त्यांच्या चहा पाणी असेल, काळीपेटी असेल, काय खरेदीवरती जो GST मिळतो तो मात्र वाढलेला आहे. म्हणजे एका अर्थाने काय झालं की गरिबांच्या खिशातला पैसा काढून हा कॉर्पोरेट सेक्टरला दिला जातो हे उघड आहे. आणि त्या अर्थाने गरिबी कमी नाही झालेली, GDP वाढत असला तरीसुद्धा प्रत्यक्षामध्ये गरीब आणि श्रीमंतामधली दरी वाढलेली आहे असं दिसतं. आणि गरिबांना जी आत्ता अपेक्षा होती ती पेट्रोल किंवा या साध्या गॅस सिलेंडर या गोष्टींच्या बद्दल काहीही सरकारने म्हटलेलं नाही. आज जे बजेट जाहीर झालेलं आहे त्याच्यामध्ये अशी अपेक्षा होती आमची, सर्वसामान्य नागरिकांची, की वाढती महागाई आहे त्याला कुठेतरी एक आळा घातला जाईल, पण तसं कुठेही होताना दिसत नाही. ज्या बेसिक गरजा आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या, जसं की अन्न असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा निवारा असेल, या गोष्टींमध्ये ज्या काही गोष्टींमध्ये सरकारकडनं अपेक्षा होती आमची की काहीतरी यावेळेस बदल घडेल, पण तसं काही वाटत नाही आहे. जो काही बजेट आहे तो वाढतच जातो आहे आणि त्या सर्वाचं ओझं जे आहे ते आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांवरती पडतं आहे. तर असं सरकार आम्हाला तरच नको आहे. ते सर्वसामान्यांना मिळणार काय आहे हा खरं म्हणजे मुद्दा आहे. आत्तापर्यंत अनेक वेळा बजेट हे मांडले जातात पण ते बजेट फिरवल्यासुद्धा जातात. उदाहरणार्थ जर शाळा जर शिकायची असेल, केंद्र सरकार राज्य सरकार असेल, शाळा ह्या बंद करत चाललेल्या आहेत, मग हे जे बजेट आहे हे कोणासाठी आहे? नेमकं शाळा तुम्ही बंद करतायत, ज्या गरिबांची मुलं, जी आपल्या भारतात देशातली मुलं ही शिकली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे, हे कुठंतरी दिसत नाही. आणि बजेट हे मांडलं जातं पण बजेट हे फक्त इव्हेंटसाठी फिरवलं जातं का हा मोठा प्रश्न आहे. सर्वसामान्य आम्ही एक घर चालवतो, घर चालवत असताना आम्हाला ज्या अडचणी निर्माण होतात, पेट्रोल असेल, गॅसचा भाव असेल किंवा आरोग्याच्या संदर्भात असेल, आरोग्यसुद्धा जर विचार जर केला तर आरोग्यामध्ये अनेक ज्या हॉस्पिटल आहेत ते सुद्धा बाहेर काढण्यात आलेले आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल झालेले आहेत. मग हे बजेट कोणासाठी आहे नेमकं? सर्वसामान्यांसाठी आहे, देशासाठी आहे, का आणखीन कोणासाठी आहे? तर असं होऊ नये, बजेट हे नागरिकांसाठी असावं अशा माफक अपेक्षा मी व्यक्त करतो. एक सामान्य नागरिक पुणेकर आहे, या ठिकाणी मी या बजेटविषयी असं विश्लेषण करू शकतो की गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाची जी उद्भवलेली परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये या सरकारने गांभीर्यपूर्वक विचार केलेला नाही आणि बजेटमध्ये आरोग्यावरती भर दिलेला नाही असं माझ्या या निदर्शनाचे. तसंच या ठिकाणी स्वयंपाकाचा गॅस असेल, पेट्रोल असेल, अशा या सर्व वस्तूवरती ज्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू आहेत अशावरती त्यांनी सूट द्यायला हवी होती, जनतेला यातून दिलासा द्यायला पाहिजे होता, तो नाही दिला. यामुळं या सरकारचं हे बजेट हे निष्काळन आहे आणि याच्यातून काही उत्पत्ती होणार नाही. आणि तसेच या ठिकाणी मला आणि आवर्जून असं सांगावं वाटतं, इव्हेंट करून बाकीच्या या जनतेला जास्त खाईत घालण्यापेक्षा त्या अशा एम्ससारखे हॉस्पिटल उभे केले तर सामान्य जनतेला या आरोग्याच्या प्रश्नावरती काम करण्यासाठी त्याचा फायदा होईल असं ह्या सरकारला हे निवेदनात देण्याची माझी विनंती आहे असं मी सांगतो. फायनान्स मिनिस्टरला एवढंच बोलणं आहे की महागाई खूप वाढलेली आहे, थोडंफार महागाई कमी करा. आम्हाला माहिती आहे मागच्या टाईमला फायनान्स मिनिस्टर म्हणले होते आम्ही कांदा खात नाही, पण नक्की तुम्ही कांदा खात नसेल, पण इथे सर सामान्य माणूस कांदा खातो. ते हिशोबाने जरा महागाईवर त्यांनी लक्ष द्यावा. आणि सध्या आता तर केंद्रामध्ये जेवढे बसलेले आहेत तेवढे अविवाहित आहेत, त्यामुळे त्यांना महागाईचे काही घेणं घेणं नाही आहे. तर मला एवढंच हात जोडून विनंती आहे त्यांनी महागाईवर काहीतरी तोडगा काढावी. तरी महागाई विरोधात आज सर्वसामान्य लोकांचा पूर्णपणे त्यांना म्हणजे शिक्षण आहे, आरोग्य आहे, घरातील राशन आहे, याच्यावर लोकांना महिला घरकाम करून घरातील त्यांच्या मुलांना शिकवायचं का काय करायचं, एवढी महागाई वाढवली आहे,
याच्यावर काहीतरी सरकारने केलं पाहिजे की जेणेकरून मुलं शाळेत जातील आणि मुलं त्यामुळे महागाई असल्यामुळं मुलं शाळेतही जात नाहीत की जेणेकरून 7वी 9वीला मुलं गेलीत की त्यांच्या आईंना त्यांना कामाला पाठवावं लागतं कारण घराचं भाडं आहे घर किराणा आहे एवढी महागाई वाढवली आहे सिलेंडर जरी घ्यायचं म्हणलं तरी आज 1000 रुपयाला मिळतो कुठं ही महागाई वाढवली आहे या सरकारने बऱ्याचशा तरतुदी आहेत महिलांसाठी असेल किंवा युतीसाठी असतील आरोग्याच्या विषयावर परंतु आज पुण्याचं उदाहरण जर बघितलं तर गेल्या वर्ष असेल 2 वर्षापासून महानगरपालिकेकडून महानगरपालिकेतल्या शाळेतील मुलींना ज्या मुली गरजू आहेत अशा मुलींना सॅनिटरी पॅडच दिले जात नाहीत तर ते अगोदर तुम्ही नीट करा त्याची गरज आहे ती प्रथम स्टेजवर नीट करा आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी कराच तुम्ही त्याचंही स्वागत आहे परंतु ज्या बेसिक गोष्टी तुम्ही ऑलरेडी करायच्या म्हटलेल्या होत्या चालू होत्या त्या पूर्ण करा असं मी म्हणेल आणि बघूयात आता पुढे काय होतं आहे बजेटमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी आरोग्यासाठी दिल्यात तर त्या किती लागू करताय त्याचा लाभ आम्हाला सर्वसामान्य लोकांना किती होतो आहे माहिती नाही.